नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिककर मराठीवर आपले सर्वांचे स्वागत। आज आपण घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी रत्नागिरी या जिल्ह्यात झालेली पोलीस भरती बँड्समन पदाकरिताची परीक्षा आणि त्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचं आज आपण विश्लेषण करणार आहोत। तर आपण पाहतोय की महाराष्ट्र पोलीस या पदाकरिता भरती साधारणपणे 2019 ही भरती होणार होती, पण ही भरती होऊ शकली नाही आणि ही आता त्याची परीक्षा होत आहे। तर 3 सप्टेंबर 2021 म्हणजे काल रत्नागिरी ह्या ठिकाणी पोलीस भरतीची पोलीस शिपाई म्हणून जे काही बँड्समन हे पद भरलं जातं तर त्या पदाकरिता परीक्षा झालेली आपण पाहिलेलं आहे। तर ह्या परीक्षेकरिता 100 प्रश्न 100 गुणांकरिता आणि वेळ होता 90 मिनटं। तर हे लक्षात ठेवा की स्ट्रॅटेजी तुम्हाला पुढच्या दुसऱ्या परीक्षेकरिता किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा तुम्ही एखादी परीक्षा देणार असाल पोलीस भरती संदर्भात, त्यावेळेस तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की ह्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला आता अभ्यास करावा लागणार आहे की 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न तुम्हाला अचूकपणे सोडवता आले पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही जितका सराव कराल तितकं तुम्ही त्यामध्ये परिपूर्ण होण्याची शक्यता वाढणार आहे। तर आपण बघूया की आपण या ठिकाणी विशेषतः जीकेचे जे प्रश्न असतात सामान्य अध्ययन म्हणून किंवा सामान्य ज्ञान ह्या संदर्भात जे काही प्रश्न आलेले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्या प्रश्नांची। तर ह्यामध्ये पहिला प्रश्न की खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या जुळत नाही। हे महत्त्वाचं आहे की विधान अत्यंत अचूक वाचन करणं हे पहिलं तुमचं काम असणार आहे जेव्हा तुम्ही प्रश्नाचे उत्तर देणार आहात तेव्हा। तर ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की पर्याय दिलेले तुम्हाला ABCD आणि ह्या पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य नाही हे या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे आणि ते तुमचं उत्तर असणार आहे। तर पाहूया आपण पर्याय। तर पर्याय जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की रत्नागिरी हे हापूस आंब, तर रत्नागिरी ह्या जिल्ह्यातील वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी हापूस आंब आढळतात म्हणजे हा पर्याय बरोबर आहे। औरंगाबाद ह्या जिल्ह्यात हिमरू शाली आढळतात हे सुद्धा पर्याय योग्य आहे। गागोडे रायगड ह्या ठिकाणी श्री विठोबा भावे यांचं टेम्पल आहे हे सुद्धा पर्याय बरोबर आहे। मग आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे तर ह्या ठिकाणी महाबळेश्वर यासाठी गोदावरी दिलेलं आहे तर ह्या ठिकाणी ते नाही आहे। तर महाबळेश्वर हे प्रसिद्ध आहे नदीसाठी, ते म्हणजे कृष्णा नदी। तर गोदावरी नदी ही ह्या महाबळेश्वरमध्ये आढळ नाही तर ती त्र्यंबकेश्वरमध्ये त्याचा आपण उगम पाहत असतो। पुढचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत। तुम्ही आता या ठिकाणी विशेष करून लक्ष द्या की ही जी पोलीस भरतीची परीक्षा झालेली होती त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासंदर्भात खूप प्रश्न विचारण्यात आलेले होते, कारण ही परीक्षा रत्नागिरी जिल्हा यासाठी विशेष अशी झालेली होती। तर रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत, तर आता ह्या ठिकाणी तुम्हाला अचूक माहिती पाहिजे की त्या पोलीस स्टेशन त्या ठिकाणी त्या कार्यक्षेत्रामध्ये किती पोलीस स्टेशन कार्यरत आहेत। तर 12, 14, 18 आणि 16 हे आपल्याकडे पर्याय त्यांनी दिलेले होते। तर ह्यापैकी अचूक उत्तर आहे ते म्हणजे 18, की 18 पोलीस स्टेशन हे रत्नागिरी जिल्ह्यात आपल्याला आढळतात। त्यानंतर लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे, तर लोकमान्य टिळक हे स्मारक रत्नागिरी ह्या शहरात आहे। नंतर खालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठे नाहीत, हे महत्वाचं आहे। कृषी विद्यापीठ आहे म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कृषी विद्यापीठ आहे, अकोलामध्ये आहे, परभणीमध्ये आहे, तर कोणत्या ठिकाणी कृषी विद्यापीठ नाही आहे हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे की सिंधुदुर्ग, की ह्या सिंधुदुर्ग भागामध्ये कोणत्याही प्रकारचं कृषी विद्यापीठ नाही आहे। आणि तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत। नंतर पुढचा प्रश्न होता की रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो, आणि आयोग हमखासपणे भूगोलाचे जेव्हा प्रश्न विचारतात भूगोल संदर्भात त्यावेळेस ते घाट, नद्या, दरे, खोरे, पर्वत, डोंगर, शिखरे, वन
वन्यजीव अभयारण्य ह्या संदर्भात ते प्रश्न विचारत असतात. त्यामुळे तुम्ही ज्या कोणत्या जिल्ह्यासाठी ह्या परीक्षा देत असाल त्या जिल्ह्याचा तुम्ही एकदा तरी चांगला नकाशा पहा. त्या जिल्ह्यात कोणकोणत्या गोष्टी आढळतात, त्या जिल्ह्यामध्ये कोणते रस्ते जातात, राष्ट्रीय महामार्ग कोणते आहेत, राज्यमार्ग कोणते आहे, त्याचबरोबर जिल्हा रस्ते कोणते आहे, हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी प्रश्न त्या अनुषंगाने होता की रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो. तर ह्या ठिकाणी आंबा घाट, कशिडी घाट, कुंभाली घाट आणि बोरघाट हे चार ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले होते. तर याचं योग्य उत्तर आहे कशिडी घाट, की रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कशिडी घाट हे लागतो. ठीक आहे, पुढे सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे. तर सुवर्णदुर्ग किल्ला हा रत्नागिरीमध्ये आढळतो. म्हणजे तुम्हाला मी काल सुद्धा सांगितलं होतं की समजा एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल, समजा तुम्हाला माहीत नसेल सुवर्णदुर्ग किल्ला कुठे आहे, आणि पण ऑप्शनमध्ये जर का तुमच्या पर्यायामध्ये तुमच्या जिल्ह्या संदर्भात एखादा पर्याय असेल तर तो पर्याय तुम्ही त्या ठिकाणी निवडला पाहिजे. ओके, तर जेणेकरून तो उत्तर बरोबर येण्याची शक्यता अधिक असते. नंतर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला. आता बघतोय आपण की या ठिकाणी बऱ्याच जे काही स्वतंत्र सेनानी होते त्यांचे स्मारक असतील, त्यांनी लिहिलेलं पुस्तक असतील, त्यांनी केलेले चळवळी असतील, त्यांचं योगदान असेल, ते योगदानात्मक प्रश्न ह्या ठिकाणी परीक्षेत विचारले जातात हे आपण ह्या ठिकाणी आवाक्याने म्हणजे एक आवर्जून पाहिलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर त्यांचा जन्म विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म रत्नागिरी ह्या ठिकाणी झालेला आहे आणि तो 1883 साली त्यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर ह्याच रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत, की जसं आपण बघतोय की मतदारसंघ हे खूप महत्वाचं असतात, की ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला निवडणुका होत असतात आणि त्या निवडणुकीतून काय होतात की पुढे जाऊन आमदार निवडले जातात आणि ते आमदार नंतर त्या राज्यावर काय करत असतात, एक प्रकारची लोकशाही धारणा म्हणजे जोपासत असतात. तर ह्या विधानसभा मतदारसंघ किती आहेत रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारचा प्रश्न या आयोगाने विचारलं होतं. तर त्याचं उत्तर आपल्याकडे आहे की 5 मतदारसंघ ह्या जिल्ह्यात आढळतात. त्यानंतर क्षेत्रफळ, की आपण जेव्हा याचा भूगोलाचा अभ्यास करतो त्यावेळेस महाराष्ट्राचा भूगोलाचा जेव्हा आपण अभ्यास तुम्ही करणार असाल तेव्हा तुम्ही जिल्ह्याचं क्षेत्रफळानुसार सुद्धा अभ्यास करणं अपेक्षित आहे हे आपल्याला या प्रश्नातून लक्षात येते, की क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे. तर गडचिरोली, अहमदनगर, नाशिक, पुणे ह्या पर्यायांपैकी आपल्याला माहिती आहे की अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ओळखला जातो. त्यानंतर अभयारण्य, की जीकेच्या अभ्यासामध्ये अभयारण्य वगैरे खूप चांगल्या पद्धतीने विचारलं जातं, त्यामुळे तुम्ही जेव्हा पण अभ्यास करणार आहात त्यावेळेस तुम्ही अभयारण्य नंतर वन्यजीव अभयारण्य नंतर पक्षी अभयारण्य ह्यावर सुद्धा तुम्ही अभ्यास करताना लक्ष केंद्रित केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या की आपण प्रश्नपत्रिकेचा आपण एक आढावा घेतोय, विश्लेषण करतोय, ह्याचा फायदा काय होऊ शकेल. तर ह्याचा फायदा हेच होणार आहे की नेमकं आता येणाऱ्या पुढील परीक्षेकरिता तुम्ही कशा रीतीने अभ्यास केला पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कोणता घटक आपण अभ्यास केला पाहिजे आणि कोणता घटक आपण अभ्यास न करता तो बाजूला ठेवून आपण आपला स्कोअर वाढवू शकतो ह्या दृष्टीने आपण ह्या ठिकाणी विचार करतोय आणि त्यामुळे आपण ह्या प्रश्नांची काय करतोय या ठिकाणी एक आढावा घेतोय. तर चपराळा अभयारण्य कुठे आहे, तर हा अभयारण्य हा एक गडचिरोली ह्या भागामध्ये. नंतर तुम्हाला माहिती आहे की आता भूगोलाचे प्रश्न विचारले त्यांनी, नंतर इतिहासावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारले आणि इतिहासामध्ये बऱ्यापैकी ज्या काही इतिहासामध्ये लढाई झाल्या होत्या, चळवळी झालेल्या होत्या, स्वातंत्र्य संग्रामातील काही जे काही मोठमोठ्या घटना घडलेल्या होत्या त्या घटनांवर सुद्धा आयोग काय करते प्रश्न विचारत असते. तर ह्या ठिकाणी त्यांनी विचारलं की बक्सरची लढाई ही
कधी झाली होती। आणि तुम्हाला माहिती असेल की इतिहासात बक्सरची लढाईला खूप महत्वपूर्ण असं स्थान आहे की ज्या लढाईने एका भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये लोकांमध्ये एक नवीन प्रकारची प्रेरणा निर्माण केलेली होती। तर या बक्सरची लढाई कधी झाली हा प्रश्न विचारलेला आहे आणि तुमच्यापुढे ए बी सी डी म्हणून चार तुम्हाला या ठिकाणी दिनांक त्यांनी दिलेले आहे। तर ह्या दिनांकांमध्ये आपण बघतो की त्यांनी फक्त नुसतं या ठिकाणी सण दिले नाही आपल्याला, या ठिकाणी फक्त आपल्याला त्यांनी इसवी सन नाही दिलं, तर त्यांनी इसवी सन बरोबरच आपल्याला काय केलं त्यांनी एक्झॅक्ट त्यांनी डेट विचारलेली आहे। तर तुम्हाला अभ्यास करताना हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला डेट सुद्धा तुम्हाला त्याचा अचूक असं दिनांक लक्षात ठेवता आलं पाहिजे, ठीक आहे। तर मग ह्या ठिकाणी आपण बघतो की बक्सरची लढाई जी आहे ती कधी झालेली आहे, तर 23 जून 1764 मध्ये, ठीक आहे। आता येथे 1764 येथे 1764 आहे, आपल्याला फक्त सणावळी माहिती असेल तर आपण दोन पर्याय काय होऊ शकतो, कन्फ्युजन होऊ शकतं, आपला संभ्रम होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही अचूक असा अभ्यास जर केला आणि तुम्हाला माहिती असेल की 23 जून ह्या दिवशी बक्सरची लढाई झाली होती, तर तुमचं उत्तर तुम्ही अत्यंत डोळे बंद करून तुम्ही त्या ठिकाणी उत्तराला तुम्ही काय करू शकता, टिक करू शकता। त्यानंतर इतिहासामधील पुढचा एक प्रश्न या ठिकाणी त्यांनी विचारलं होतं की आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला आपण ओळखतो, ठीक आहे। या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधण्यात येतं किंवा जनक कोणाला म्हटलं जातं, तर आपल्याला माहिती आहे की ह्या दिलेल्या व्यक्तिमत्वांपैकी राजा राममोहन रॉय यांचं कार्य हे आद्य कार्य होतं, प्रथम कार्य होतं आणि खूप चांगलं कार्य होतं, त्यामुळे यांना आधुनिक भारताचा जनक असं संबोधण्यात येतं। पुढे रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली, तर रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना करणारे व्यक्तिमत्व म्हणजे की ज्यांनी जगाला प्रेरणास्थान म्हणून एक विचार मांडलेला आहे की जागे व्हा, उठा, संघर्ष करा, यश प्राप्तीशिवाय तुम्ही थांबू नका, अशा विधानांना जोडून आणि लाखो युवा पिढींना प्रेरणा देणारे विधान करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे स्वामी विवेकानंद यांनी काय केलं होतं, त्यांनी रामकृष्ण मिशन ह्या धर्मसंस्थेची स्थापना केलेली होती। पुढील प्रश्न आहे की चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी म्हणजे कशाशी संबंधित होता, तर तुम्हाला माहिती आहे की इतिहासामध्ये खूप लढे झाले आणि त्या लढ्याद्वारेच अनेक चळवळी, आंदोलने, संप, निदर्शन, बंद वगैरे झालेले होते। तर त्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक लढे होत होते आणि शेतकऱ्यांच्या लढ्यापैकी एक लढा म्हणजे चंपारण्याचा लढा। मग शेतकऱ्यांचा जो लढा होता चंपारण्याचा तो कोणत्या पिकाशी संबंधित होता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात असेल की नीळ हे पीक ब्रिटिशांकडून सक्तीने पिकवून घेतलं जात असायचं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा अनावश्यक त्यांना त्रास सहन करावा लागत होता। मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी चंपारण या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या आधिपत्याखाली नीळ ह्या पिकाच्या संदर्भात काय केलं होतं, तर लढा दिलेला होता। नंतर आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली, तर आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे। त्यानंतर खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे, आता या ठिकाणी घटना चार घटना तुम्हाला दिलेल्या आहेत, त्यापैकी जुनी घटना कोणती ते आपल्याला लक्षात घ्यायचं, त्यासाठी तुम्हाला इसवी सन माहिती पाहिजे की कोणती घटना अगोदर घडली, कोणती घटना नंतर घडली। जसं आपल्याला माहिती आहे की विश्वयुद्ध हे 1914 नंतर किंवा आसपास आहे, फ्रेंच राज्यक्रांती काहीतरी 1789 आहे, ठीक आहे। तर अमेरिकनची जी राज्यक्रांती आहे ती आहे 1765 मध्ये, ओके। तर ह्या ठिकाणी जुनी घटना कोणती आहे, तर अमेरिकन क्रांती ही सर्वात जुनी घटना आहे
दिलेल्या पर्यायातील घटनांपैकी हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे की खालील विधानांची शक्यता पडताळून त्या खालील पर्यायांमधून उत्तराचा कसा योग्य पर्याय निवडा. तुम्हाला जर या ठिकाणी चार पर्याय दिलेले ते वाचायचे शांत डोक्याने, आणि नंतर ह्या ठिकाणी तुम्हाला ए बी सी डी म्हणून काय दिले त्यांनी पर्याय दिलेले आहेत, आणि त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचे. हा प्रश्न थोडा मोठा आहे, राज्यसेवेकरिता किंवा कंबाईनच्या परीक्षेत विचारला जाण्यासारखा प्रश्न आहे. तरी सुद्धा हा प्रश्न बँड्समॅन ह्या पोलीस शिपाई पदाकरिता रत्नागिरी ह्या ठिकाणी जिल्ह्यात विचारण्यात आलेला आहे. यावरून आता लक्षात घ्या की आयोग काय करतोय. आयोग विद्यार्थ्यांची काठिण्य पातळी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया योग्य पर्याय यामध्ये कोणता असेल. पहिला आहे बलवंतराय मेहता समितीने 24 नोव्हेंबर 1957 साली अहवाल सादर केला. बरोबर आहे, बलवंतराय मेहता या समितीने 24 नोव्हेंबर 1957 साली काय केलं होतं, अहवाल सादर केला होता. नंतर अशोक मेहता समितीने 2 स्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. हे विधान पण बरोबर आहे. देशातील राजस्थान ह्या राज्यात पंचायत राजाचा शुभारंभ 2 ऑक्टोबर 1959 झाला. हा विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे विधान अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे. चला आता बघूया विधान ड काय. बळवंत राय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था 2 स्तरीय आहे. ह्या ठिकाणी बलवंतराय मेहतांनी कमिटीने शिफारस केली होती, पण त्याने 2 स्तरीय नव्हती, तर त्याने त्रिस्तरीय व्यवस्थेची त्यांनी शिफारस केलेली होती. त्यामुळे ह्या ठिकाणी हे दोन हा एक शब्द आल्यामुळे दिलेला विधान हा काय चुकीचा आहे. मग आता आपल्याला ए बी सी डी मध्ये बघूया. ब क ड बरोबर, ड बरोबर नाही म्हणून हा आपला विधान पर्याय निघून गेलेला आहे. अ ब बरोबर आहे, अ ब बरोबर आहे, ठीक आहे. अ ब क बरोबर आहे, अ ब क बरोबर आहे. सर्व पर्याय बरोबर आहेत का, तर सर्व पर्याय बरोबर नाही. तर फक्त अ ब बरोबर आहेत का, नाही. तर आपलं अ ब क सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आपलं विधान सी आपला ह्या ठिकाणी काय असणार आहे, उत्तर बरोबर असणार आहे. नंतर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून कोणती ओळखली जाते, अशा आशयाचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात मोठी बँक तुम्हाला सर्वांना माहिती असेल की स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सहकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे, तो मांसाहारी आहे, शाकाहारी आहे, कीटकभक्षी आहे की सर्वभक्षक आहे. तर हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. नंतर COVID-19, आता हे लक्षात घ्या की चालू घडामोडीवर सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात, हमखास विचारले जाणारे प्रश्न असतात. आणि आपण बघतोय की मागील 1 ते 2 वर्ष मध्ये कोविड संदर्भात खूप मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत, आणि त्यामुळे कोविड संदर्भात हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि एक खूप बेसिक प्रश्न विचारले की कोविडसाठी सुवर्ण पदक मानक चाचणी की एक टेस्ट, कोविडची टेस्ट करण्यात येत असायची की एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झालेली आहे किंवा नाही हे तपासून पाहण्याकरिता एक चाचणी घेण्यात येत असायची. तर ती चाचणी कोणती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आपल्याला 4 चाचणी नाव दिलेले आहे, तर त्यापैकी अचूक चाचणी किंवा अचूक कोणती टेस्ट आहे तर त्याचा ऑप्शन आपल्याकडे दिलेला आहे. तर त्यापैकी आपलं उत्तर असणार आहे ते म्हणजे RT-PCR. ठीक आहे, तर RT-PCR ही चाचणी COVID-19 साठी सुवर्ण पदक किंवा एक वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली चाचणी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाहीत. म्हणजे या ठिकाणी काय प्रश्न आहे की जोड्या जुळवा, की आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत की आणि त्या बरोबर जोड्या कोणत्या आहेत आणि बरोबर कोणत्या नाहीत हे आपल्या ठिकाणी ओळखायचं.
चला आता आपण बघूया पर्यायांमध्ये बरोबर जोड्या कोणत्या आहेत आणि मग कोणत्या जुळत नाही हे आपण त्यातून अचूकपणे ओळखून घेणार आहोत. ठीक आहे. लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे, बरोबर आहे. लोकटक रत्नागिरी खंबाजोरा. ठीक आहे. रंकाळा कोल्हापूर, बरोबर आहे. अंबाझरी नागपूर, बरोबर आहे. मग लोकटक रत्नागिरीमध्ये आहे का? तर नाही. म्हणजे अयोग्य पर्याय कोणता आहे? कोणती जोडी जुळत नाही? ब. म्हणजे उत्तर काय असणार आपला? उत्तर असणार आपला ब, की ही जोडी जुळत नाही. का? कारण की लोकटक जे आहे ते लोकटक सरोवर हे रत्नागिरीमध्ये नसून हे मणिपूर राज्यात आढळते. ठीक आहे, येते लक्षात. नंतर पुढचा प्रश्न की भारतातील टिंबटिंब ह्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. ते प्रिंट मिस्टेक आहे. सर्वात जास्त रबराचे उत्पादन होतं. तर तुम्हाला माहिती की रबर ह्या साठी प्रसिद्ध असणारं राज्य ते म्हणजे केरळ. गोमती घागरा आणि कोसी ह्या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर गोमती घागरा आणि कोसी ह्या ट्रिब्युटरीज आहेत, म्हणजे उपनद्या आहेत. तर ती मुख्य नदी कोणती आहे? तर ती आहे गंगा. गंगा ह्या मुख्य नदीच्या उपनद्या म्हणून गोमती घागरा आणि कोसी ह्या नद्या ओळखल्या जातात. नंतर शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला हा प्रश्न आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातील मराठी तरुणांना खूप उत्साहाने भरून देणारा असा व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांचं नाव घेताच येतं. आणि त्यांचा जन्म कधी झाला हा प्रश्न आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती असतोच की ते 19 फेब्रुवारी 1630 या रोजी त्यांचा जन्म झाला होता. नंतर शेवटचा प्रश्न त्यांनी विचार, सरदार वल्लभभाई पटेल ही राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आढळते? तर ही पोलीस अकॅडमी आपल्याला माहिती आहे की ही पोलीस अकॅडमी आढळते ती म्हणजे हैदराबाद ह्या ठिकाणी. तर अशा रीतीने आज आपण 3 सप्टेंबर 2021 रोजी पोलीस भरती बॅन्समन पदाकरिता ज्या काही प्रश्नपत्रिका आली होती त्यांचं आपण ह्या ठिकाणी थोडक्यात विश्लेषण केलेलं आहे. पुढे आणखीन आपण ज्या ज्या परीक्षा होतील त्यांचा विश्लेषण करणार आहोत. तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही त्या संदर्भात आम्हाला जरूर तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं कमेंट तुम्ही करू शकता.